नमस्कार, आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलताय, थेट प्रक्षेपण। आणि म्हणून अशी कुठलीही कारण नाही की ज्यामुळे ताबडतोबीनं लॉकडाऊन करावं लागेल, पण हे नक्कीच आहे की मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये 20 लाख लोकांना फाईन केलं मास्क नाही या कारणाने आणि 42 कोटी रुपये यामधून जमा झालेले। याचा अर्थ एक की आहे की आपण जे निर्बंध घातलेले आहे त्यामध्ये आपण निश्चित कठोरपणाने ते निर्बंध त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की सोशल डिस्टन्स आणि मास्क हा महत्त्वाचा आहे। ज्या ठिकाणी अनावश्यक गर्दी आहे ती टाळली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय या सगळ्या बाबतीत निश्चित प्रकारे फार चिंतित आहेत, काळजी घेत आहेत आणि मला असं वाटतं की महानगरपालिकेला अशा पद्धतीच्या फार सक्त सूचना आहेत। म्हणून आज रेल्वेमध्ये सुद्धा कुठलेही असे काही आपण टायमिंग्स केलेले नाही की खूप गर्दी होईल, ह्या सगळ्याच गोष्टींच्या अनुषंगाने मला असं वाटतं की तूर्त लगेच काही सोशल डिस्टन्सिंगचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बदलण्याची शक्यता दाट इकडे निर्माण झालेली आहे। सचिन वाजे प्रकरण असेल, सुशांत सिंग राजपूत प्रकरण असेल, एकामागोमाग एक सरकारवर आरोप होत आहेत, कुठेतरी गृहमंत्री बदलणार आहेत अशी शक्यता आहे। मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाचे अध्यक्ष हे सर्व असतात। आमच्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब हेच सर्व आहेत आणि त्यामुळं त्यांचा कोणताही निर्णय असेल कुणाच्याही बद्दलचा असेल तर तोच अंतिम असतो। मला वाटत नाही यात जे काही पवार साहेब ठरवतात ती अंतिम गोष्ट। बैठकीमध्ये मला स्वतःला याबाबतचं कुठलंही सांगण्याचा अधिकार नाही, तो पवार साहेबांचाच आहे, तो पवार साहेबांनीच ठरवू। महापालिकेमध्ये बैठक झालेली आहे, त्याच्यानंतर नाना पटोले देखील भेटलेले आहेत, सरकारच्या हालचाली अचानकपणे वाढलेल्या आहेत, काय कारण आहेत, सरकार बॅकफूटवर आहे का? मला वाटतं कुठलंही बॅकफूटवर असण्याचं कारण नाही, सरकार पूर्ण मेजॉरिटीमध्ये आहे, सरकारमध्ये संपूर्ण समन्वय आहे, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे आणि संपूर्णतः सगळं सुरळीत चाललेलं आहे। जर कुठल्याही मंत्र्यांकडून काहीही छोटी मोठी चूक झाली तर ते पक्षाध्यक्ष निश्चित प्रकारे त्यांना समज देत असतात आणि प्रॉपर समन्वय असतो। मला वाटत नाही कुठलीही पक्षामध्ये आणि सरकारमध्ये अडचणीचा विषय कुठलाही ना। थँक यू। एक सेलिब्रिटीला आज क्वारंटाईन चे नियम कारवाई करण्यात आलेली आहे। कोण सेलिब्रिटी आहे? एक कलाकार आहे, सिने कलाकार की ज्यांना क्वारंटाईन सांगितलं होतं पण ते बाहेर गेले होते। कोण होते ते? खन्ना म्हणून कोणती लेडीज आहे? मला वाटतं कोणी असो, सेलिब्रिटी कोणी असो, सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा नियम पाळायलाच हवा।